नमस्कार ताई साहेब, नमस्कार बेटा। माझे नाव पवार नंदिनी. आपली संस्था वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते. संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीबद्दल काय सांगाल? हे बघ, संस्था आता 107 वर्षाची झालेली, जुनी झालेली आहे। 107 वर्षापूर्वीचा जर काळ आठवला ना आपण, आपले जे संस्थापक आहेत रावसाहेब थोरात, ते वणीचे होते आणि ते सेंट जॉर्ज स्कूलमध्ये 6वी इंग्रजी 6वीमध्ये शिकत होते, म्हणजे आत्ताच्या 10वीमध्ये। आणि त्यांना असं वाटलं की 1914 साल, म्हणजे खूप स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे हा, तेव्हा त्यांना असं वाटलं की स्वातंत्र्य तर मिळेलच, पण नाशिक जिल्हा हा अर्ध्याच्या वर आदिवासी बाहुल्य असलेला जिल्हा आहे, इथं जर शिक्षण नाही मिळालं समाजाला तर हे स्वातंत्र्य सांभाळता येईल का? म्हणजे आपल्यासाठी हा खूप क्रांतिकारी क्षण आहे असं मी म्हणेल, तुझ्या माझ्यासाठी, आपल्या सगळ्या सावित्रीच्या लेकींसाठी, या मुलांसाठी। जर त्यांना असं वाटलंच नसतं तर अजूनही आपल्याकडे जे 85% साक्षरता दर आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की 50% वरती वाटा साक्षरता दरामध्ये मराठा विद्याप्रसारक समाजाचा आहे। कारण आज नाशिक जिल्ह्यामध्ये 486 शाखा आहेत, त्या पूर्ण दऱ्याखोऱ्यांमध्ये, वाड्या वस्त्यांवरती, जिथं आजही लाईट नाही अशा ठिकाणी आहेत। आणि रावसाहेब थोरातांना जेव्हा असं वाटलं, त्याच वेळेस सत्यशोधक समाजाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू केली होती की मुलींना पण शिकवलं पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे, सगळ्या जाती धर्माच्या लोक मुलांना शिकवलं पाहिजे। ते नाशिक जिल्ह्यामध्ये आले, त्यांना खूप कार्यकर्ते तयार झाले। मग हे कार्यकर्ते काय करायचे की गावोगाव जायचे, जलसे करायचे आणि सगळ्या गावातल्या लोकांना गोळा करायचे, रावसाहेब थोरात जाऊन प्रबोधन करायचे आणि सगळी शेंबडी, नागडी, उघडी अशी मुलं गोळा करून आणली आणि पडक्या वाड्यामध्ये, मंदिरांमध्ये वस्ती शाळा सुरू केल्या। अशा किती शाळा केल्या? 139 शाळा त्यांनी त्यावेळेस सुरू केलेल्या होत्या। आणि ह्यांना शिक्षक कोण? तर हे जे ग्वाल्हेरचे राजे, कोल्हापूरचे राजे, कागलचे राजे, धारचे राजे, हे ह्यांच्याकडनं शिक्षक सुरुवातीला आले आणि त्या शिक्षकांचे पगार हे राजे लोक करायचे। पहिली ते 4थीपर्यंत एकच शिक्षक असायचा, पण हे शिक्षक सुद्धा खूप कमी वेतनावर काम करायचे। स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय? मग या 139 शाळा आपल्याला झेडपीला वर्ग कराव्या लागल्या, सगळ्या आदिवासी भागात होत्या। आपण आदिवासी भागात खूप काम केलं, आश्रमशाळा त्यामानाने आपण कमी काम आहे, आपलं 3च आश्रमशाळा आहेत। आणि ह्या 139 शाळा आपल्याकडनं आपण झेडपीला आयत्या दिल्या। नंतर मग 4थीनंतर काय करायचं? मग 4थीनंतरच्या शिक्षणासाठी मध्य नाशकामध्ये 1914 मध्ये वाईकरांच्या वाड्यामध्ये वसतिगृह सुरू केलं। 18 पगड जातीतली, म्हणजे मुसलमान, हरिजन, गिरिजन, कोळी, भिल्ल, मांग, सगळे सगळे सगळ्या जाती जमातीतले, कोकणा, सगळे विद्यार्थी गोळा करून तिथे आणले। म्हणजे आपण जाती भेदाच्या भिंती 1914 सालीच मोडलेल्या होत्या। तिथं शिक्षण द्यायला त्यांना, तिथं ते राहायला लागले वसतिगृहामध्ये। सुरुवातीला 5 होते, दुसऱ्या वर्षी लगेच 16 झाले, तिसऱ्या वर्षी 30 झाले, चौथ्या वर्षी 60 झाले। त्यांना स्वयंपाक करायला ज्या बायका यायच्या, तर त्या बायकांच्या अंगावरती, सावित्रीबाईंच्या अंगावर जसं चिखल फेकला, जसं त्यांच्या अंगावर खरकटं फेकलं गेलं, त्यांना शिव्या द्यायचे की ज्याच्यामुळे त्या येणार नाही। मग ते खरंच तसंच झालं, मग त्या यायच्या बंद झाल्या। मग आता ह्या मुलांना कोणी खाऊ घालायचं? मग त्यावेळेस आपले जे दुसरे संस्थापक आहे, गणपत दादा मोरे पिंपळगाव बसवंतचे, त्यांच्या पत्नी सारजाबाई त्या एक खूप दिवस येऊन राहिल्या आणि त्यांनी ह्या मुलांना भाजी भाकरी रोज खाऊ घातली। इतकं सोपं नव्हतं त्यावेळेस, कोणाकडेच पैसे नव्हते, दारिद्र्य होतं, अज्ञान होतं, शिक्षणाचं महत्त्व नव्हतं, काम नव्हतं। पण मग हे सगळे रावसाहेब थोरात असतील, गणपतदादा मोरे असतील, डी आर भोसले, विद्यार्थ्यांना बरोबर घ्यायचे आणि सुट्ट्यांमध्ये गावोगाव फिरायचे। झोळीची पद्धत होती, म्हणजे 1 रुपया तरी त्यांचा खूप लाख मोलाचा असायचा आणि सगळ्या शेतकऱ्यांकडनं मोठमोठ धान्य घ्यायचे, असं ते गोळा करून आणायचे आणि विद्यार्थ्यांना खाऊ घालायचे। अशा पद्धतीने ह्या संस्थेची सुरुवात झालेली आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनांसाठी काम करणारी ही संस्था आहे
आणि त्या काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मराठा म्हणायचे. आज एका ज्ञातीपुरतं ही संस्था मर्यादित झालेली आहे, पण पूर्वी ह्याला खूप मोठं व्यापक विस्तृत असं नाव होतं. आणि आजही संस्था त्या कर्मवीरांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करते आहे.